अरे राम 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 राम, मजेत आहेत ना सगळे? काय हरकत नाही, आम्ही पण मजेत आहे. माझा जरा प्रॉब्लेम झाला आहे. मी आहे मास्तर, म्हणजे मी अनेक धंदे केले आणि शेवटी म्हटलं पप्पांना, पप्पा काय करू मी. पप्पा म्हणजे त्यांना मी बाबाच म्हणतो, पण संध्याकाळी 7 नंतर त्यांना फक्त इंग्लिशच पाहिजे म्हणून त्यांना पप्पा म्हणतो. पप्पा म्हणलेले का, नोकरी कर मास्तर हो. मी मास्तर झालो पण नशीब बदललेलं नाहीये. इतके बोगस पोरं भेटले तुम्हाला सांगतो, इतका वेळ शाळा सुरू होऊन इतका वेळ झाला पण अजून एकही पोरग आलेलं नाही. अरे यारे ए बट्यो, छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 करता है ये नशीला बदन. छम छम करता का शाळा आहे ना, हे नीट वागा. आज माझी इज्जत काढू नका, तुम्हाला सांगतो नीट वागा. आज आहे ना शाळा तपासायला येणार आहेत का? शाळा आजारी आहे तपासायला येणार. तू आजारी येणार आलाय का? शाळा तपासायला बाई येणार आहे. बाई कडक आहे म्हणजे शिस्तीला? शिस्तीला असं विचार ना, शिस्तीला कडक आहे का? हे बघा, चांगल्या चांगल्या प्रश्नांची पटापटा उत्तर द्या. मी तुमची सगळी तयारी करतो. हा पटकन चलीकडे. हा सर इकडे. हा चाल, मला सांग. मला पण थोडी घ्या, थोडी असं असं करू नका ना, मला तलपी ती ना घोटतोय का मी नीट उभारायचा. मला सांग, औरंगजेबला किती बायका होत्या? कोणला कोणला काय कोणला, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेब कशात होता माहितीये का? माहिती रसायनशास्त्रात होता. आणि काय रसायन रसायन रसायनशास्त्रात औरंग कधी आला? रसायनशास्त्रात. अरे इतिहास इतिहास. तू का हसला बाळा? तुम्ही म्हणला ना इतिहास. असे एकशे एक हुकलेले आहेत. अरे इतिहास म्हणजे इतिहून हास नाही रे, इतिहास हा विषय आहे रे बाळा, विषय रे इतिहास. चल बोल बोल पटकन, औरंगजेबाला किती बायका होत्या सांग पटकन. औरंग औरंग बोल. अहो थांबा ना, तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली तुला किती बायका, असं आहे का ते? कसं आहे ना सर, दुसऱ्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष नाही घालायचं. तुमचे हप्ते मॅडम बरोबर लपडे, आम्ही काय बोलतो? अरे नालायको, अरे नोकरीहून काढाल रे, असं वागू नका. इकडे इकडे तू इकडे. हा सर. मला सांग, तुला व्याकरण माहितीये? व्याकरण? अरे व्याकरण तर आपला रोजचं आहे. म्हणजे रोजचं व्याकरण कसं काय असतं रे? चौथा झाला की हा, आणि पोलीस आली की रे व्याकरण व्याकरण. तसं व्याकरण नाही रे, व्याकरण म्हणजे असं कर्ता कर्म क्रियापद असं असं व्याकरण. तुला मी एक वाक्य सांगतो, त्यातलं मला व्याकरण सांग. बघ, संगीता आली काय? संगीता आली का? बोलली नाही का? अरे वाक्य रे, वाक्य सांगतो रे, ऐक रे. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? नीट ऐक ऐक. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? माझ्याकडे बघ, मी संगीता आहे. ओके अशी. अरे समज समज, मी संगीता आहे. पण संगीताच्या अपरलिप किती वाढले समजायचं. ऐक हे बघ, मी संगीता आहे. हे बघ, संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? प्रेग्नंट. अरे अरे याच्यामध्ये संगीता करताय रे, करता. मग मी तिला धरताय. अरे या मॅडम कधी पण येतील, जीव खातो तुम्हाला सांगतो. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय गणेश पुरे? नमस्कार नमस्कार मॅडम, नमस्कार नमस्कार. आली का मुलं शाळेत? हो सगळे मुलं मुली, इतके हुशार मुलं आहे. तुम्ही असता ना काही विचारा, माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. नाही विचारा तुम्ही, काय विचारा बाई. नमस्कार नमस्कार. चला बाईंचं स्वागत करूया. एक दोन तीन. ओ या ओ या. छान. बरं नाव काय तुमची? तुझं नाव काय? माझं नाव हंसराज. बापरे. आणि तुझं रे? जुगल हंसराज. आणि बाबांचं नाव? गुगल हंसराज. गुगल हंसराज कसं काय रे? ह्याच्या बापान याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय. नशीब तेव्हा 4G नव्हतं, नाही तर आम्ही 4G. फार हुशार पोरा. म्हणजे थोडा विचारा तुम्ही, काही विचारा. आज तर नोकरी गेलीच म्हणून समजा. काय म्हणाला? नाही नाही विचारा तुम्ही. तर मुलांनो, आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार आहे. चालेल. सगळ्यात पहिला प्रश्न, एकदम सोपा विषय. हा बाई. गणित. गणिताचा प्रश्न ह्याला विचारा. ये जुगल,
चल सांग, 21/7 किती? 21 चपाडा बोलू, 21 चा डायरेक्ट? मी मोठच पाठ करतो, छोट करत असेल. वा 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 वा, म्हण बाळा म्हण. 21 1 21 21 2 21 3 21 4 21 5 21 6 21 7 21 8 21 9 21 10 तुझ्या आईचा घो. ते चाल लक्षात राहिले, आकडे नाही राहिले. आकडा कुठे? आकडा बापला होतो ना. नेहमी खरे बोलावे. हे बघ पटकन सांग, 21/7 किती? 21/7 पटकन. मोर मोर कुठं खाल्लं? मोर कुठं खाल्लं? पटकन सांग लवकर. 3 3 21/7 बाकी. बाकी मजेत बाई, एकदम बाई. हा पुढचा प्रश्न विचार. पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय, संस्कृत. वा, संस्कृताचा प्रश्न. काय संबंधच नाही तसं, मान मी शाळाच नाही शिकलो. इकडे शिकायची तुला ना विचार, तिकडे किती विचारते. रागू नको, रागू नको भाई. संस्कृत मला विचारा, माझी सगळी सुभाषित पाठ आहेत. अरे वा, एखादं म्हणून दाखव बरं. का नाही, का नाही. अहम नमामी नम नमम. वा वा, काय वा. अहम नमामी नम नमम, मेवनम मेवनम मेवनेंच पावनम, इतिम दुनियादारीम जितुम जोशिम डायलॉगम. काय गप्प बसम, 8 मिनिटाचा वेळ दिला असं गप्प बसम. गप्प बसा तुम्ही, लवकर संपव नंतर बसवम. ठीक आहे, पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय. हा भाई, इंग्रजी. संस्कृतचा प्रश्न. हा, हो. संस्कृतचा प्रश्न राहिला. तर मी आता एक संस्कृत मधला श्लोक सांगणार आहे, त्याचा अर्थ समजून सांगायचा. श्लोक असा आहे, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय? तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ मा, मैं ज्योति के पास जाके आता हूँ. ज्योति से जो चुप बसा. काय बोलताय ती मुलं? नालायक, नोकरी घालाल, नोकरी घालाल का माझी? गप्पा बसा तुम्ही. नाही कसं आहे मॅडम, मुलं थोडी उन्हाळ आहेत पण अभ्यासात फार किती उन्हाळ आहेत ती. इकडे ये. हा भाई, पुढचा प्रश्न इंग्रजीतला. मी आता इंग्रजी वाक्य देणार आहे, मराठी वाक्य देणार आहे, इंग्रजीत करून सांगायचं. वाक्य असं आहे, त्याने त्याचं काम केलं. काम झालंय ना, विषय सोडा ना भाई. आणि समजा काम नसेल झालं तर साहेब बसले डायरेक्ट सांगा इथन. बस उदाहरण आहे. अच्छा, त्याने त्याच काम केलं. त्यानं तिच काम, नीट ऐक ना, स्वतःच सेल्फ. त्याने त्याचं काम केलं. त्यानं हे आता इंग्रजीत करायचं वाक्य. त्याने त्याच काम केलं. ही हॅज done his work. Very good. आणि आणि मग तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. दंडन दंडन, ए दंडन 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 दंडन. काय चाललंय हो, काय चाललंय? नीट बघा. हा, नोकरी घालाल तुम्ही? तुम्ही इकडे या, तुमची नोकरी जवळपास गेलीच आहे. विचार भाई, इकडे ये. हा भाई, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर. काय माझं घर भाई? कसं काय? माझ्या बापान एसी लावलाय. अरे बापान काय एसी लावलाय रे, काय ही भाषा. तसं नाही रे, नॅचरली थंड. एसी न लावता थंड. बोल पटकन. महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे. नशीब, आल्यापासून पहिलं उत्तर बरोबर मिळाले. व्हेरी गुड. आता बाळा तू मला महाबलेश्वर ची काही वैशिष्ट्य सांग. हा, महाबलेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना. महाबलेश्वर मध्ये तुम्हाला जागोजागी शेकोट्या बघायला मिळतील. कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाही. का? कारण ते थंड. अरे हे काय सांगतोय सगळं? विशेष अशी माहिती सांग काहीतरी. ते थंड हवेचं ठिकाण आहे हे कळलं आम्हाला. काही विशेष माहिती आहे का सांग पटकन. हाय, विशेष सांगू? काय सांग. महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. क्या बात, नवीनच शोध लावला बाळा. कस काय रे बेटा उगमस्थान? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे. कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो.
90% जोडपी आणि मुलं तिकडे जातात बाई का माहितीये का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. ना तुमची कंप्लेंट करीन मी तुम्हाला आता सांगते वाटे ते काय आहे. तुम्ही कुठं गेला होता? महाबळेश्वर. तुम्ही कुठे गेला होता? कुठे गेलो काय संबंध? मी ना तुम्हाला सगळ्यांना नापास करीन. मी सांगून देते ही तुमची शाळा काय शिकवताय तुम्ही मुलांना? हे बघा बाई मला काय माहित नाही. मी इथं शिक्षक. मी शिक्षक आहे पण मी फुल टाइम नाही आहे. मला पेमेंट नाही आहे. शाळेला ग्रँड नाही. काय करणार आहे? आम्ही आमचे अध्यक्ष आहे. आमच्या संस्थापकांना बोलत साहेब. संस्थापक साहेब इकडे या जरा. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे मंडळी हसताय ना? जरा आवाज कमी येतोय. हसताय ना? हसताय काय? तुम्ही आमच्या पोरांना ओरडताय. काय झालं ओरडायला? पोरांना काय ओरडताय? तुम्ही संस्था चालक आहात ना? मी आहे. तुम्हीच ते बुचे? मीच बुचे. दिसतंय मुलं अशी काय ते? आणि काय हो तुमच्या बद्दल मी रिपोर्ट ऐकलाय. तुमचा मुलगा शाळेत नापास झाल्यावर तुम्ही पेढे वाटले. मग त्याच्यात काय पेढे वाटण्यासारखी गोष्ट होती? मी वाटले. नापास झाल्यावर कोण पेढे वाटत? मला सांगा शाळेची संख्या. वर्गात 100 पोर, 100 पैकी 70 नापास झाले. मी पेढे वाटले का? बहुमत त्याच्या बाजूनी आहे ना. अरे लोकशाही आहे. तुम्ही काय बोलू नाही शकत. तुम्ही काय बोलताय हे सगळं? आणि आता या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की तुम्ही तुमच्या शाळेत प्राणायाम घेत नाही. नाही घेऊ शकत का? प्राणायामानं माझी म्हातारी गेली. काय प्राणायामानं म्हातारी गेली? म्हणलं पोरांना टेन्शन नको. मी शिकवत नाही का? काय आमची आजी आहे का नाही ती काय करायची? ते सकाळ सकाळ बाबांचं लागतं का नाही? ते बाबा शिकवतात श्वास घ्या श्वास सोडा. ती तेच बघून करायची. मग आम्ही नव्हतो घरात. म्हातारी एकटी घरात. बाबांनी सांगितलं टीव्ही वरती आजी श्वास घ्या. श्वास घेतला. श्वास रोखून धरा. श्वास रोखून धरला. डोळे मिटा. डोळे मिटले. लाईट गेली. 2 तासांनी लाईट घरात. म्हातारी टाकत काय करायचं बोला. हा खरे आम्हाला सुट्टी होती ना. सुट्टी कसली? आजी गेली ना त्याची सुट्टी दिली. सर आजा आहे का? हाय 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 अजून सुट्ट्या बाकी. हे बघा मला नाही हा सगळ्याच तुमच्या एकंदर परिस्थितीवरती जरा संशय येतोय. तुम्ही जरा काही बेसिक जनरल नॉलेजची उत्तरं द्या. बेसिक आणि जनरल एकच ना? नाही नाही त्यांचं काय नाही. त्यांचं नॉलेजच बेसिक आहे म्हणून गप्प बसा. मला सांगा की फोनचा शोध अमेरिकेने लावला. सिम कार्डचा शोध जपानने लावला. मग भारतातल्या माणसाने कशाचा शोध लावला? इंडियन लोकांनी मोबाईल मध्ये बॅटरीचं फिट बसत नसेल तर त्याला पुष्टा घालून कशी फिट करायची याचा शोध लावला. करेक्ट. काय पुष्टा घालून कशी बॅटरी सेट करायची? बरोबर बरोबर. पुष्टा? हा पुष्टा नाही का? पुष्टा माहितीये ना तुला? पुष्टा म्हणजे माग ते वहीचं पान नसतं का? वहीच्या माग पुष्टा असतो. पुष्टा म्हणतात त्याला. हा एक मिनिट. तुम्ही आमच्या पोरांवर सतत ओरडताय. माझ्या 2-3 प्रश्नांची उत्तर देऊ शकता का? जाता जाता तुम्हाला माहितीये ना मी कोण आहे? तुम्हाला माहित नाही. तुम्ही रोज किट करता. मी आज नवीन आहे तुमच्यात. बाबा तुम्ही प्रश्न विचारा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ट्रॅफिक हवालदार सिग्नल वरती उभा आहे. एक ट्रक ड्रायव्हर रॉंग साईडने त्याच्याकडे येतोय तरी सुद्धा ट्रॅफिक हवालदार त्याला अटक करत नाही. बोला का? त्याच्या ओळखीचा असेल किंवा वशिला वगैरे? नाही नाही ट्रक ड्रायव्हर चालत येतोय. ट्रक पार्क केलाय बाजूला. हे तुमचं नॉलेज. मला सांगा 4 हाऊस आहेत तुमच्या आजूबाजूला. तुमच्या डाव्या हाताला रेड हाऊस आहे. ओके. राईट हाताला येलो हाऊस आहे. मागच्या हाताला तुमच्या ब्लॅक हाऊस आहे. व्हाईट हाऊस कुठे सांगा? रेड येलो समोरच्या बाजूला. अमेरिकेत. हे तुमचं नॉलेज. एक मिनिट. व्हाईट हाऊस जर अमेरिकेत असेल तर मग समोर काय? प्रेक्षक. वा त्यांची हाऊस आपण भागवतो. एवढं कसं तुमच्या लक्षात येत नाही? ठीक आहे ठीक आहे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जीव वाचवायचा. समोर 3 दरवाजे आहेत. एका दरवाजामध्ये तुम्ही दरवाजा उघडला आग आहे. दुसरा दरवाजा उघडला 100 साप आहेत. तिसरा दरवाजा उघडला आतमध्ये 2 वर्षापासून भुकेला शिंव बसलेला आहे. कुठल्या दरवाजात जाणार? मी कुठल्याच दरवाजात जाणार नाही. माझ्या जीवाला धोका आहे तिन्ही दरवाजांमध्ये. तिसऱ्या दरवाजात जा. अहो कसं काय तिकडे 2 वर्ष न जेवलेला वाघ आहे तो खाईल ना मला. अहो 2 वर्ष तो सिंह जेवलेला नाही. मेला असेल तो आता. हे तुमचं बेसिक नॉलेज मॅडम. आणि सतत तुम्ही माझ्या पोरांना बोलताय. तुम्ही पोरांना बोलताय काय म्हणताय? मगासपासून मी त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाहीये. पायथागोरसचा सिद्धांत न्यूटनचा सिद्धांत काहीही आलेला नाहीये. एक मिनिट. त्यांना काही येत नाही. पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? ही मराठी शाळा आहे आमची. मराठी शाळा असून सुद्धा 100% हजेरी आहे या शाळेमध्ये. हे तुम्ही बघितलेलं आहे का मॅडम?
माझं आवडते मनापासूनही शाळा आणि पोरं घरात काय उपयोग आहे त्याचा? हसत खेळत शिक्षण नुसतं म्हणायचं नसतं तर देता पण आलं पाहिजे, ते आम्ही देतोय. पायथागोरसचा सिद्धांत आम्ही शिकवत नाही तर पोरांचा पायथा कसा भक्कम होईल याचं शिक्षण आम्ही पोरांना देतो. न्यूटनचा नियम आपण शिकवत बसतो की बाबा सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद पडला, अरे पण झाड लावायला कवा शिकवणार? आम्ही पोरांना सांगितलेलं प्रत्येकाने पाच पाच झाडं लावायची तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क आम्ही देणार. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडचं एक शिक्षण आम्ही त्यांना देतोय की बाबा तुला जे आवडतं त्याच्यात तू तुझं करिअर कर, तुला कला आवडते तू शिक्षक हो, तुला डॉक्टर व्हायचं डॉक्टर हो, इंजिनियर व्हायचं इंजिनियर हो, पण आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण कर. आपल्या आई वडिलांना जे वचन दिलंय ते तुला पूर्ण करताच आलं पाहिजे. एक अशीच महान व्यक्ती आपल्या समोर आज बसलेली आहे ज्यांनी आपल्या वडिलांना हे वचन दिलं होतं की एक दिवस शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, आणि ती वचनपूर्ती साहेबांनी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. खर तर साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते एकटे मुख्यमंत्री झाले नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असं वाटलं आपण मुख्यमंत्री झालो, तेव्हा त्यांचा आदर्श आपण घ्यावा हे शिक्षण आम्ही मुलांना देतो. नाही खरं बोलली सर आणि तुमचं म्हणणं पटलं मला, पण सर तुम्ही शिक्षक आहात, मला थोडासा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा जाता जाता. विचारा ना. हा तुम्ही मला सांगा, हु वॉज चंद्रगुप्त मौर्य? चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मौर्य.